पाहुयात पुढची मोठी बातमी. शूटिंग वेळी नियमांचं पालन होत नसल्याने महामंडळाने पत्रक काढलेलं आहे. कोणत्याही प्रकारचे शूटिंग करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा या पत्रकात देण्यात आलेला आहे. तसंच नियमांचं पालन न केल्यास काटेकोरपणे पालन न झाल्यास शूटिंगला दिलेल्या परवानगीवर पुनर्विचार केला जाईल असं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा इशारा देण्यात आलेला आहे. काळूबाईच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने हा इशारा दिलेला आहे. मी अतिशय गांभीर्यपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो की असंख्य अडचणीतून आपण सरकारकडून न्यायालयाकडून शूटिंगला परमिशन मिळवून घेतली. ज्येष्ठ कलावंतांना काम करता यावं, लहान मुलांना काम करता यावं याचीही परमिशन घेतली आणि यासाठी विशेष भरारी पथक नेमून आम्ही त्या शूटिंगची स्वतः पाहणी करणार आहोत. आपण सर्व नियम पाळतात की नाही, फक्त शूटिंगच्या ठिकाणी नाही तर ते राहतात जेवतात या सर्व ठिकाणी आपण सर्व नियम पाळले पाहिजे. महेश कोठारे निर्मित काळूबाईच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यातच या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा वाबगावकर यांचा आजच कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने एक पत्रक जाहीर केलेलं आहे. ज्या पत्रकामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा इशारा या पत्रकात देण्यात आलेला आहे.